मागील अनेक दिवसापासून वर्धा येथे जाहीर झालेले शासकीय मेडिकल कॉलेज हे हिंगणघाट येथे करण्यात यावे अशी अनेक दिवसापासून मागणी होत होती. यासाठी भाजपचे आमदार समीर कुनावर यांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन देखील केलं होतं आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय दिला की शासकीय मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटलाच होणार यावर आमदार सुनील कुनावर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांचं सरकार आलं. या सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यांनी एक निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज त्यांनी जाहीर केले. त्याच्यामध्ये आमचा वर्धा जिल्हासुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी घेतला का वर्धा जिल्ह्यालासुद्धा मेडिकल कॉलेज त्यांनी जाहीर केलं. आता हे जाहीर झालेलं मेडिकल कॉलेज हिंगणघाटला झालं पाहिजे अशी मागणी हिंगणघाटच्या जनतेची होती आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनसुद्धा हिंगणघाटला चालू आहे आणि होतेसुद्धा. आणि या बाबतीमध्ये आम्ही वारंवार माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना पत्र दिले आणि वर्धा जिल्ह्यातलं हे शासकीय मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटला झालं पाहिजे यासाठी आम्ही गेल्या 6-7 महिन्यापासून प्रयत्न करत होतो पण निर्णय झाला नाही. शेवटी 7 डिसेंबरला या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पायऱ्यावरती बसून मी स्वतः भूमिका घेतली की जोपर्यंत ह्या मेडिकल कॉलेज आमच्या हिंगणघाटला तुम्ही जाहीर करत नाही तोपर्यंत मी सभागृहात जाणार नाही. आणि त्या ठिकाणी मी पायऱ्यावरती आंदोलन केलं. माझ्या आंदोलनाच्या नंतर त्या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, काही मंत्री, काही आमदार येऊन त्यांनी मला सांगितलं की आंदोलन मागे घ्या. मी त्यांना विनंती केली की तुम्ही या कॉलेजची घोषणा, हिंगणघाटला या कॉलेजची घोषणा करा, त्याच्यानंतर मी सभागृहात येतो. त्यांनी मला एक शब्द दिला, आश्वासन दिलं फडणवीस साहेबांनी की या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी मला शब्द दिला. आणि 7 तारखेचं आंदोलन मी मागे घेतलं आणि त्याच्यानंतर फडणवीस साहेबांनी 15 तारखेला त्या उपसमितीची मीटिंग घेतली आणि उपसमितीची मीटिंग घेतल्याच्यानंतर त्या समितीमध्ये हा निर्णय झाला की हिंगणघाटला हे मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी करण्याबाबतचा. आणि आज माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आज सभागृहामध्ये या संदर्भामध्ये त्यांनी जाहीर केलं की वर्धा जिल्ह्याला जे शासकीय मेडिकल कॉलेज मिळत आहे ते हिंगणघाटला करण्यात येईल. आज ही घोषणा आज विधानसभेच्या सभागृहामध्ये या ठिकाणी करण्यात आली. अनेक घोषणा, अनेक आंदोलन होतात पण आंदोलन झाल्याच्या नंतर त्या आंदोलनाची दखल ही सरकारने घेतली पाहिजे. मी खरोखर धन्यवाद देतो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब.